हॅलो फ्रेंड, वेलकम टू द SVC क्लासेटिक. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे क्लास 10th सायन्स पार्ट 2. त्याच्यामधला जो सेकंड लेसन आहे तो आहे लाईफ प्रोसेसेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, हा आपल्याला बघायचा आहे. आणि या लेसनचा हा दुसरा व्हिडिओ आहे, या लेसनचा हा कितवा व्हिडिओ आहे, दुसरा व्हिडिओ आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता 86 57 33 22 80 वर, ठीक आहे. आणि सर्व व्हिडिओचे लिंक तुम्ही मिळवू शकता. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे नोट्स उपलब्ध नसतील किंवा तुमच्याकडे बुक्स उपलब्ध नसतील, तर तुम्ही अभ्यास करण्यासाठी एक छान ॲप्लिकेशन आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ते म्हणजे क्विल हे ॲप्लिकेशन आहे. क्विल हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही जाऊ शकता आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, ठीक आहे मित्रांनो. तर किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओच्या लिंकसाठी. आमचा व्हॉट्सअप क्रमांक इथे दिलेला आहे, तुम्ही हे नोट डाऊन करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला काय बघितलं मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये, तर आपण काय करत असतो, जे कार्बोहायड्रेट असते जे फूडमध्ये असते ते आपण कन्झ्युम करतो फॉर गेटिंग अ एनर्जी मिळवण्यासाठी. मग ही आपण एनर्जी मिळवतो तरी कशी? तर मित्रांनो, जी आपण एनर्जी मिळवतो ती ATPच्या फॉर्ममध्ये असते. कशाच्या फॉर्ममध्ये असते? ATP. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की ATP म्हणजे काय. तर ATP मित्रांनो हे काय, तर ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट आहे. काय आहे? ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, त्याला आपण असं म्हणत असतो, ठीक आहे. आणि मित्रांनो, ह्याच्यामध्ये काय होत असते, आता ज्यावेळेस आपण एनर्जी मिळवतो त्यावेळेस जे कार्बोहायड्रेट असते, हे कार्बोहायड्रेट काय होत असते, ऑक्सिडाईज होत असते स्टेप बाय स्टेप. कार्बोहायड्रेट काय होत असते, जे ऑक्सिडाईज होत असते स्टेप बाय स्टेप. त्या तीन प्रोसेस आहेत, ते आपण प्रोसेस आता बघणारच आहे, बरोबर आहे, ठीक आहे. पण आता मित्रांनो, ज्यावेळेस हे प्रोसेस होत असताना, ठीक आहे, तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे रेस्पिरेशन आहे दोन प्रकारचं आहे, ठीक आहे, ठीक आहे. त्यातलं एक प्रकार आहे सेल्युलर रेस्पिरेशन. आता सेल्युलर रेस्पिरेशन आहे मित्रांनो, याच्या दोन मेथड आहेत. जे सेल्युलर रेस्पिरेशन होते याच्या दोन मेथड आहेत. एक आहे ॲरोबिक, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्वॉल्व्ह असते. अँड सेकंड आहे ॲनॲरोबिक रेस्पिरेशन, म्हणजे ऑक्सिजन इज नॉट इन्वॉल्व्ह, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्वॉल्व्ह नसतो, ठीक आहे. तर आता इन ॲरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन अ 3 स्टेप. आता जे ॲरोबिक रेस्पिरेशन आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्वॉल्व्ह आहे, त्याच्या एकूण 3 स्टेप आहेत. कोणकोणत्या स्टेप आहेत ते आपण स्टेप आता बघूया. जे आता ॲरोबिक रेस्पिरेशन आहे त्याची जी पहिली स्टेप आहे ती आहे ग्लायकोलिसिस. आता ग्लायकोलिसिस म्हणजे काय, तर मित्रांनो ही ग्लायकोलिसिस जी प्रोसेस आहे ही ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये सुद्धा आहे आणि ॲनॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये सुद्धा आहे. दोन्हीमध्ये ही प्रोसेस घडून येते, बरोबर आहे, ठीक आहे. पण बघा मित्रांनो, तर ही प्रोसेस आहे ही आपल्याला इथं बघायची आहे, जस्ट मिनिट. हा तर मित्रांनो, आता ग्लायकोलिसिस म्हणजे नेमकं ही प्रोसेसमध्ये काय काय होते आपण बघूया. इट इज अ फर्स्ट स्टेप, इट इज अ फर्स्ट स्टेप ऑफ ॲरोबिक अँड ॲनॲरोबिक रेस्पिरेशन अँड ऑकर इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. आता ही आहे, ही जे ग्लायकोलिसिस आहे ही फर्स्ट स्टेप आहे कशाची, तर ॲरोबिक आणि ॲनॲरोबिक रेस्पिरेशन, म्हणजे दोन प्रकारचे जे रेस्पिरेशन आहेत, ठीक आहे, जे सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये आपल्याला सापडतात, तर दोघांमध्ये ही पहिली स्टेप आहे. पण ही घडते कुठं, तर सायटोप्लाझम ऑफ द सेलमध्ये, ठीक आहे. इन दिस प्रोसेस द मॉलिक्यूल ऑफ द ग्लुकोज, आता याच्यामध्ये काय होतं, जो ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे ऑक्सिडाइज होतो इन अ स्टेपवाईज मॅनर टू फॉर्म, आता तो ऑक्सिडाइज होतो इन अ स्टेपवाईज मॅनर टू फॉर्म अ टू मॉलिक्युल्स ऑफ, आता हा असा ऑक्सिडाइज होतो की त्याच्यापासून आपल्याला दोन मॉलिक्यूल भेटतात प्रत्येकाचे, म्हणजे पायरुविक ॲसिड याचे दोन मॉलिक्यूल भेटतात, ATPचे दोन मॉलिक्यूल, NADH2 याचे दोन मॉलिक्यूल आणि वॉटरचे, ठीक आहे, प्रत्येकाचे आपल्याला दोन दोन मॉलिक्यूल याच्यामध्ये भेटतात. देन पायरुविक ॲसिड फॉर्म ड्यूरिंग दिस प्रोसेस इज कन्वर्टेड इनटू ॲसिटिल कोएन्झाइम ए. आता मित्रांनो, जे पायरुविक ॲसिड तयार झालेलं आहे त्याचं कन्वर्ट होतो, ते रूपांतर होते कशामध्ये, तर ॲसिटिल कोएन्झाइममध्ये. बघा हे महत्त्वाचं आहे, ॲसिटिल कोएन्झाइममध्ये ग्लायकोलिसिस या स्टेपमध्ये, ठीक आहे, विथ द रिलीज ऑफ द टू मॉलिक्युल्स ऑफ इच. आणि ज्यावेळेस ॲसिटिल
कोएंजाइम तयार होतो ह्या पायरुविक ॲसिडपासून, त्यावेळेस प्रत्येकाचे दोन दोन मॉलिक्यूल रिलीज होतात, कशाचे, एन ए डी एच टूचे आणि ओ टूचे म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे. अँड दिस ॲसिटिल कोएंजाइम इज एंटर्ड द क्रेब सायकल. आणि ज्यावेळेस ॲसिटिल कोएंजाइम तयार होतो त्यावेळेस तो काय करतो, जी क्रेब सायकल आहे किंवा त्याला आपण ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल असं म्हणतो, जे याच्यानंतरचा जो पार्ट आहे, याच्यानंतरची जी स्टेप आहे, त्याच्यामध्ये तो एंटर करतो. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यावर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, एक्सप्लेन द ग्लायकोलिसिस इन डिटेल. असा प्रश्न एक्झाममध्ये तुम्हाला 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो, एक्सप्लेन द ग्लायकोलिसिस इन डिटेल, डिटेलमध्ये याचं एक्सप्लेन करा, असा प्रश्न 3 मार्कासाठी येऊ शकतो. तुम्हाला जास्त काही लिहायची नाही, इथं जे काही तुम्हाला पॉईंट दिसायले हेच पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचे आहे आणि मार्क मिळवायचे, दुसरं काही नाही मित्रांनो, एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आता आपण बघूया, सेकंड स्टेप काय आहे. आपण बघितलं आता की आता त्याच्यामध्ये ॲसिटिल कोएंजाइम तयार झालेली आहे, त्यासोबत एन ए डी एच टू आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज झालेला आहे, दोन मॉलिक्यूल तयार झालेले आहेत एन ए डी एच टूचे. आता एन ए डी एच टू म्हणजे काय, तर निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्युक्लियोटाईड आहे, ठीक आहे. ते नाव खूप अवघड आहे, नंतर मी तुम्हाला आल्यानंतर आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस सांगतो, ठीक आहे. आता ती सेकंड स्टेप आहे, ती आहे ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड, और त्यालाच आपण काय म्हणतो, क्रेब सायकल म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण, क्रेब सायकल असं सुद्धा म्हणतो. हे सुद्धा असं येऊ शकते की तीन, एक्सप्लेन द ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड और एक्सप्लेन द क्रेब सायकल असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो 2 ते 3 मार्कासाठी. तर तुम्हाला एवढे पॉईंट दिले, एवढेच पॉईंट दिले यायचे आहेत. तर काय मित्रांनो बघा, ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल इज अ सेकंड स्टेप ऑफ द ॲरोबिक रेस्पिरेशन. आता ही ॲरोबिक रेस्पिरेशनमधली सेकंड स्टेप आहे, ही ॲनॅरोबिक रेस्पिरेशनमधली स्टेप नाही, ठीक आहे. इट इज अकर इन अ मायटोकॉन्ड्रिया. आता ही कुठं घडून येते, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये ही घडून येते. ॲसिटिल ग्रुप आहे ऑफ दिस मॉलिक्यूल इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज थ्रू द सायकल प्रोसेस. आणि याच्यामध्ये जसं की आपण बघितलं, त्याच्यामध्ये ॲसिटिल को एन्झाइम ए तयार झालेलं आहे, ठीक आहे, ग्लायकोलिसिसमध्ये ते पूर्णपणे ऑक्सिडाइज होते आणि त्याच्यामधून काय होते, तर पूर्णपणे आपण म्हणूया पूर्णपणे ऑक्सिडाइज होतो, ठीक आहे. ड्युरिंग दिस सायकल, आता ज्यावेळेस सायकल पूर्ण होते त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड, बरोबर आहे. त्यानंतर आहे CO2 कार्बन डायऑक्साईड COA, त्यानंतर ATP NADH2 अँड FADH2 आर फॉर्म. तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये फॉर्म होतात, ठीक आहे. कार्बन डायऑक्साईड असो की नंतर त्याच्यामध्ये ATP असो, NADH2 असो किंवा FADH2 असो, या सर्व गोष्टी त्यामध्ये फॉर्म होतात. कोणत्या सायकलमध्ये, तर क्रेब सायकलमध्ये, ठीक आहे मित्रांनो. इथं तुम्हाला दिलेलेच आहे मायटोकॉन्ड्रिया अँड ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल कशाप्रकारे आहे. हे पायरिक ॲसिड आहे, हे फॅटी ॲसिड आहे, ठीक आहे. इथं सर्व प्रोसेस इथं दिलेलीच आहे याच्यामध्ये, ठीक आहे. तर ही तुम्हाला प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, ठीक आहे. आता बघा, द एन ए डी एच टू अँड एफ ए डी एच मॉलिक्युल्स फॉर्म ड्युरिंग द ग्लायकोलिसिस अँड क्रेब सायकल. आता आपण बघितलं की क्रेब सायकल आणि ग्लायकोलिसिसमध्ये काय तयार झालेलं आहे, एन ए डी एच टू आणि एफ ए डी एच, बरोबर आहे. एन ए डी एच टू ग्लायकोलिसिसमध्ये तयार झालेलं आहे, एफ ए डी एच हा क्रेब सायकलमध्ये तयार झालेला आहे. पार्टिसिपेट इन द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन विच ऑकर इन द मायटोकॉन्ड्रिया. आणि हे दोन्ही मॉलिक्यूल काय करतात, जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आहे याच्यामध्ये भाग घेतात, कशामध्ये, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. एन ए डी एच टू मॉलिक्युल्स प्रोड्यूस अ 3 मॉलिक्युल्स ऑफ ATP. आणि एन ए डी एच टू हे मॉलिक्युल्स आहे, काय करतात, 3 मॉलिक्युल प्रोड्यूस करतात, कशाचे, तर ATPचे 3 मॉलिक्युल प्रोड्यूस करतात. ऑल्सो इच मॉलिक्युल्स ऑफ एफ ए डी एच अँड इल 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP. आणि मित्रांनो त्यानंतर काय करतात की 2 मॉलिक्युल्स, 2 मॉलिक्युल ATPचे आणि 1 मॉलिक्युल
FADH चा, ठीक है, 3 मॉलिक्यूल ATP चे। ठीक है, काय बघितलं आपण, 3 मॉलिक्यूल्स ऑफ ATP, ATP चे 3 मॉलिक्यूल्स आणि त्यानंतर FADH, ठीक है, यांचे सुद्धा तो मॉलिक्यूल काय करतो, त्याच्यामध्ये ते भाग घेत असतात आणि ATP तिथे तयार होतो याच्यामध्ये, हे ध्यानात ठेवायचं आपल्याला। त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बघायचं होतं की NA, अब बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे आपण लेसन बघताना की NADH2 आहे तरी काय, तर याला निकोटिनामाइड, ठीक आहे, निकोटिनामाइड ॲडेनाईन, ठीक आहे, कोणी याला नायकोटिनामाइड बी म्हणेल, ठीक आहे, मी याला असं म्हणतो, काही फरक पडत नाही, ठीक आहे, ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाईड, ठीक आहे, डायन्यूक्लियोटाईड। त्यानंतर आहे FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाईड। आता हे काय दोन्ही एन्झाईम आहेत, बोथ आर द एन्झाईम फॉर्म इन द सेल यूज इन द सेल्युलर रेस्पिरेशन। आता ज्या सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये हे तयार होत असतात जसं की आपण आत्ताच बघितलेलं आहे। त्यानंतर ATP काय आहे बघा मित्रांनो, ATP मीन्स काय, तर ॲडोनोसाईन ट्रायफॉस्फेट इज अ एनर्जी रिच मॉलिक्युल्स अँड एनर्जी इज स्टोअर इन द बॉन्ड्स बाय विच द फॉस्फेट ग्रुप्स आर अटॅच टू द इच अदर। आता ATP आहे, तर ATPला आपण ॲडोनोसाईन ट्रायफॉस्फेट आहे आणि हे एक मॉलिक्युल आहे, याच्यामध्ये एनर्जी खूप असते आणि ही एनर्जी स्टोअर केल्या जाते एका बॉन्डमध्ये। कोणत्या बॉन्डमध्ये, तर अशा बॉन्डमध्ये तो फॉस्फेटचा ग्रुप असतो, ज्या फॉस्फेटचा ग्रुप असतो तो बॉन्ड, त्याच्यामध्ये ही एनर्जी साठवलेली असते। दीज मॉलिक्युल्स आर स्टोअर इन द सेल्स ॲज पर द नीड, आणि हे मॉलिक्युल्स सेलमध्ये असतात ॲज पर द नीड। केमिकली काय होते बघा, केमिकली द ATP इज अ ट्रायफॉस्फेट मॉलिक्युल्स, ATP काय, इज अ ट्रायफॉस्फेट मॉलिक्युल्स आहे, मॉलिक्युल्स फॉर्म फ्रॉम द ॲडोनोसाईन रायबोन्यूक्लियोसाईड। आता बघा, रायबोन्यूक्लियोसाईड आहे त्याच्यापासून हा ATP तयार होतो, हे ध्यानात ठेवायचं आहे। इट कंटेन द नायट्रोजनस कंपाऊंड ॲडेनाईन पेंटोशुगर रायबोज अँड 3-फॉस्फेट ग्रुप। याच्यामध्ये काय मित्रांनो, तर हे एक नायट्रोजनस कंपाऊंड आहे सर्वात अगोदर आणि याच्यामध्ये 3-फॉस्फेट ग्रुप आहे, ध्यानात ठेवायचं। ॲज पर द नीड एनर्जी इज ड्राइव फ्रॉम द ब्रेकिंग द फॉस्फेट बॉन्ड, आणि जशी एनर्जी लागते तशा प्रकारे त्याच्यावर फॉस्फेट बॉन्ड ब्रेक होतो आणि आपल्याला एनर्जी मिळते, ठीक आहे। हेन्स द ATP इज कॉल्ड ॲज द एनर्जी करन्सी ऑफ द सेल, त्याच्यामुळं एनर्जी करन्सी ऑफ द सेल कशाला म्हणतो आपण, ATPला म्हणत असतो। आता तुम्हाला डिटेलमध्ये समजेल इथे मित्रांनो, बघा आता एनर्जी करन्सी म्हणजे काय इथं दिलेलं आहे। तुम्हाला हे पण प्रश्न येऊ शकतो की एक्सप्लेन द एनर्जी करन्सी 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी, एवढंच तुम्हाला लिहायचं तिथं की दिलेलं आहे। ATP म्हणजे काय, ॲडोनोसाईन ट्रायफॉस्फेट इज अन एनर्जी रिच मॉलिक्युल्स, एनर्जी रिच मॉलिक्युल आहे, एनर्जी इज स्टोअर्ड इन द बॉन्ड दॅट जॉईन द फॉस्फेट ग्रुप इन द ATP। आता जे एनर्जी असते ती कशामध्ये स्टोअर केलेली असते, बॉन्डमध्ये स्टोअर केलेली असते आणि ती जोडलेली असते फॉस्फेट ग्रुपनं कशामध्ये, ATPमध्ये। ATP इज स्टोअर्ड इन द सेल ॲज पर द एनर्जी रिक्वायरमेंट ऑफ द सेल, आता ही एनर्जी स्टोअर केलेली असते सेलमध्ये ॲज पर द रिक्वायरमेंट, ॲज पर द रिक्वायरमेंट। तो फॉस्फेट बॉन्ड, आता हे तुम्हाला दिसतो की हे जे फॉस्फेट जे मॉलिक्युल आहे, ठीक आहे, हे फॉस्फेट बॉन्डने जोडलेले आहेत, ठीक आहे। द ATP आर ब्रोकन अँड एनर्जी इज डिराईव, आणि ज्यावेळेस यांच्यामधला जो फॉस्फेटचा जे बॉन्ड आहे ज्यावेळेस ब्रेक होतो त्यावेळेस आपल्याला एनर्जी मिळते। जे बघा, इथं ब्रेक झाला, इथं ब्रेक झाला, इथं ब्रेक झाल्यानंतर एनर्जी रिलीज होते, इथं ब्रेक झाला की एनर्जी रिलीज होते। सो द ATP इज नोन ॲज अ एनर्जी करन्सी ऑफ द सेल, एनर्जी करन्सी ऑफ द सेल म्हणजे जी ATP आपल्याला मिळते किंवा जी ऊर्जा आपल्याला मिळते ती जी ATP म्हणजे ATP कशापासून बनलेलं आहे, तर ॲडोनोसाईन रायबोजपासून ती बनलेली आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजनस कंपाऊंड आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये फॉस्फेटचे बॉन्ड आहेत विथ एनर्जी, ज्यावेळेस हे बॉन्ड ब्रेक होतील त्यावेळेस आपल्याला एनर्जी मिळत असते, ठीक आहे मित्रांनो। इफ देअर इज अ सफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट इन द बॉडी ड्यू टू द एक्सेप्शनल कंडिशन लाईक अ फास्टनिंग हंगर देन लिपिड्स अँड प्रोटीन्स आर यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन।
तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणामध्ये असतात, ठीक आहे, बऱ्याच वेळा कारण आपण उपाशी असतो किंवा आपल्याला उपास असतो, अशा वेळेस काय होते की आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट आपल्याला मिळत नाहीत. मग त्यावेळेस काय होते, जे आपल्या शरीरामध्ये जे लिपिड्स आहेत, जे प्रोटीन्स आहेत, ठीक आहे, हे काय करतात, हे कन्वर्ट होतात कशामध्ये, फॅटी ॲसिडमध्ये, ठीक आहे, फॅटी ॲसिडमध्ये हे कन्वर्ट होत असतात. काय आता बघा, लिपिड होतो फॅटी ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो, आणि जे प्रोटीन असतात ते अमिनो ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात, आणि जे फॅटी ॲसिड आहे, जे अमिनो ॲसिड आहे, जे तयार झालेले आहेत, कन्वर्ट झालेले आहेत, दे आर कन्वर्टेड इनटू, त्याचं रूपांतर कशामध्ये होते, तर ॲसिटिल कोएन्झाइम ए याच्यामध्ये त्याचं कन्वर्ट होते, अँड देन वी गॉट द एनर्जी थ्रू द कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए बाय द प्रोसेस ऑफ द क्रेब्स सायकल इन द माइटोकॉन्ड्रिया. तर मित्रांनो, ज्यावेळेस बघा, ज्यावेळेस कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरामध्ये नसते, त्यावेळेस जे प्रोटीन असतात आपल्या शरीरामध्ये, जे लिपिड असतात, त्यांचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये आणि प्रोटीनमध्ये होते, आणि ते फॅटी ॲसिड आणि प्रोटीनचं रूपांतर आपण कशामध्ये करतो, की आपण म्हणजे जे कशामध्ये होते त्या प्रोसेसमध्ये, तर ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये होते, आणि नंतर याचं ऑक्सिडेशन होऊन आपल्याला आपली आपल्याला एनर्जी मिळत असते. तर मित्रांनो, त्यानंतर आपल्या सायंटिस्ट बघायचे, तर जी प्रोसेस आहे, जी पहिली प्रोसेस आहे, ग्लायकोलिसिस, वॉज डिस्कवर्ड बाय द थ्री सायंटिस्ट, तीन सायंटिस्टने ही डिस्कवर्ड केली होती, तर गॅस्टो एमडेन यांनी आणि ओटो मेअरहॉफ अँड जॅकॉब पर्नास यांनी दोघांनी तिघांनी केली होती, अलॉंग विथ देअर कलिग्स, आणि त्यांचे मित्र पण होते. फॉर दिस पर्पज दे परफॉर्म द एक्सपेरिमेंट ऑन द मसल, याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं, जी मसल असतात, स्नायू असतात, त्यांच्यावर त्यांनी एक्सपेरिमेंट केले होते. हे द ग्लायकोलिसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एम्बेडेन मेअरहॉफ पर्नास पॅथवे किंवा ई एम पी पॅथवे, किंवा याला ई एम पी पॅथवे शॉर्ट फॉर्म म्हणतो, किंवा याला आपण ग्लायकोलिसिससुद्धा असं म्हणतो. त्यानंतर द सायक्लिक रिॲक्शन म्हणजे ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिड सायकल वेअर डिस्कवर बाय द सर हॅन्स क्रेब, ती कोणी डेव्हलप केली होती, सर हॅन्स क्रेब. सो दिस सायकल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रेब्स सायकल. ओके, सो ही हॅज बीन अवॉर्डेड द नोबेल प्राईज इन 1953. तर 1953 त्यांना नोबेल पारितोषिकसुद्धा त्यासाठी त्यांना देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला प्रोसेस बघायची ती आहे की प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू द एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट प्रोटीन्स अँड फॅट. तर मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये तुम्हाला माहीत आहे लिपिड्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत आणि प्रोटीन्स आहेत, तर कशाचं रूपांतर कशामध्ये होते आणि काय एनर्जी मिळते आपण अगोदर बघितलं, ठीक आहे. आता मित्रांनो, असा चार्ट तुम्हाला एक्झाममध्ये दिला जाऊ शकतो आणि इथं तुम्हाला ब्लँक स्पेस दिलं जाऊ शकतं आणि विचारू शकतात की इथं काय असेल, तर ते तुम्हाला लिहावं लागेल की कार्बोहायड्रेट. तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला ध्यानात ठेवायचं हे चार्ट, हे तुम्हाला इथं टेबल दिसतात जे इथं हे चार्ट, हे तुम्हाला एकदम पार्टच करायचे आहेत एक्झामसाठी. तर बघा मित्रांनो, लिपिडपासून फॅटी ॲसिड बनते, आपण अगोदरच बोललो. कार्बोहायड्रेट असेल तर कार्बोहायड्रेटपासून ग्लायकोलिसिस ही प्रोसेस असते, ठीक आहे, ग्लायकोलिसिसमध्ये फर्स्ट स्टेप आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे प्रोटीन, प्रोटीनमधून अमिनो ॲसिड बनतात, प्रोटीनमधून काय बनतात, अमिनो ॲसिड. नंतर हे फॅटी ॲसिडचं ॲसिटिल सी ओ ए, ठीक आहे, म्हणजे कोएन्झाइम ए त्याला आपण म्हणतो, आणि अमिनो ॲसिडपासून ॲसिटिल कोएन्झाइम ए बनतो. पण कार्बोहायड्रेटपासून ग्लायकोलिसिस प्रोसेस थ्रू सर्वात अगोदर काय बनते, तर पायरुविक ॲसिड बनते. कोणतं ॲसिड बनते, पायरुविक ॲसिड. नंतर पायरुविक ॲसिड कन्वर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाइम ए, खूपच म्हणायला आवड झाली, ठीक आहे, कोएन्झाइम एमध्ये ते कन्वर्ट होते. आणि नंतर क्रेब सायकलमध्ये हे एंटर केल्यानंतर आपल्याला कार्बन डायऑक्साईड, H2O म्हणजे वॉटर आणि एनर्जी हे आपल्याला मिळत असते. हे आपण बोलतो मित्रांनो कशासंबंधी, तर कार्बोहायड्रेट प्रोटीन्स अँड फॅट. त्यानंतर आहे अन ॲरोबिक रेस्पिरेशन इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता अन ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, जिथं ऑक्सिजनची खूपच कमतरता असते, इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन असं म्हणणार नाही, कारण तिथं ऑक्सिजन एकदम ॲब्सेंट नसते, खूपच कमी प्रमाणामध्ये असते. तर त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, ग्लुकोज आहे. आता ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोलिसिस प्रोसेस थ्रू पायरुविक ॲसिडमध्ये होईल, बरोबर आहे, ठीक आहे, किंवा पायरुविक ॲसिड जे असेल तर यांचं काय होईल, फर्मेंटेशन होईल.
फर्मेंटेशन झाल्यानंतर अल्कोहोल तयार होऊ शकतं, लॅक्टिक ॲसिड तयार होऊ शकतं, त्यानंतर आहे व्हिनेगर आहे, व्हिटॅमिन्स आहे, ते सर्व प्रोडक्ट त्याच्यापासून मिळू शकतात. मग अल्कोहोलपासून ईस्ट आहे, त्यानंतर व्हेरियस मायक्रोब्स इथं आपल्याला इथं दिलेले आहेत, त्यानंतर आहे इरिथ्रोसाइटस आणि मसल सेलसुद्धा इथं आपल्याला तयार होताना दिसतील. म्हणजे एक आपण म्हणूया की रेस्पिरेशन कसं होते आणि त्याच्यापासून काय काय बनते, प्रोसेस काय आहे, तरी आपल्याला सर्व बघायची होती थोडक्यात. तर मित्रांनो, याच्यापेक्षा महत्त्वाची तुमच्यासाठी ही आहे, ठीक आहे, हे तुम्हाला एक्झाममध्ये मॅक्झिमम चान्स आहे विचारण्याचा, ठीक आहे. त्यानंतर एनर्जी प्रोडक्शन इन द मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू द अन ॲरोबिक रेस्पिरेशन. तर मित्रांनो, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, ठीक आहे, जे खूपच मायक्रो ऑर्गॅनिझम जे सूक्ष्मजीव आहेत, त्यांच्यामध्ये जे रेस्पिरेशन होते ते अन ॲरोबिक रेस्पिरेशन असू शकते. म्हणजे अन ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, जिथं ऑक्सिजनची कमतरता आहे त्याला आपण अन ॲरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. तर बघा मित्रांनो, सम ऑर्गॅनिझम्स कॅनॉट लिव्ह इन द प्रेझेन्स ऑफ द ऑक्सिजन. आता जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जगू शकत नाहीत. एक्झाम्पल, मेनी बॅक्टेरिया, असे बॅक्टेरिया पण आहेत. सच अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू परफॉर्म द अन ॲरोबिक रेस्पिरेशन फॉर द एनर्जी प्रोडक्शन. मग त्यांना एनर्जी निर्माण करण्यासाठी तर त्यांना काय करावं लागतं, तर अन ॲरोबिक रेस्पिरेशन तिथं त्यांना परफॉर्म करावं लागतं. त्यानंतर आहे ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर द टू स्टेप अन ॲरोबिक रेस्पिरेशन. तर दोन स्टेप अतिशय महत्त्वाचे आहेत अन ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये. कोणते आहेत, तर ती आहे काय, ग्लायकोलिसिस आणि त्यानंतर आपण बघितलं फर्मेंटेशन. बरोबर आहे, दोन प्रोसेस महत्त्वाचे आहेत. जसं की आपण ॲरोबिक रेस्पिरेशनमधल्या तीन प्रोसेस बघितल्या, ठीक आहे. ग्लुकोज इज इनकम्प्लीटली ऑक्सिडाइज अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी ऑप्टेन इन दिस टाईप ऑफ रेस्पिरेशन. आणि जे अन ॲरोबिक रेस्पिरेशन असते याच्यामध्ये जे ग्लुकोज आहे याचं इनकम्प्लीट ऑक्सिडाइज होते. जसं की आपण ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये बघितलं की कम्प्लीट ऑक्सिडाइज होते तो, पण याच्यामध्ये काय होते, तर याच्यामध्ये इनकम्प्लीट ऑक्सिडाइज ग्लुकोज होत असतो, त्याच्यामुळे कमी प्रमाणामध्ये आपल्याला ऊर्जा याच्यामध्ये मिळत असते. पायरुविक ॲसिड प्रोड्यूस थ्रू द ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इंटू अदर ऑर्गॅनिक ॲसिड्स और अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ द सम एन्झाईम इन दिस प्रोसेस. आणि याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस पहिली प्रोसेस होते ग्लायकोलिसिसची, ठीक आहे, ग्लायकोलिसिसची पहिली प्रोसेस होते, ठीक आहे, तर काही एन्झाईमच्या मदतीनं अल्कोहोल तयार होते, ठीक आहे. तर यालाच आपण काय म्हणतो, जे अल्कोहोल तयार होते त्याला आपण काय म्हणतो, फर्मेंटेशन म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण, फर्मेंटेशन. सम हायर प्लांट्स ॲनिमल्स अँड ॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम ऑल्सो परफॉर्म अँड ॲरोबिक रेस्पिरेशन इन्स्टेड ऑफ द ॲरोबिक रेस्पिरेशन इफ देअर इज अ डिप्लेशन ऑफ द ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग. तर मित्रांनो, जे ॲरोबिक रेस्पिरेशन आहे याला ऑक्सिजनची गरज नसते, खूप कमी प्रमाणामध्ये असते. मग अशा वेळेस काय होते, जिथं ऑक्सिजनची कमतरता आहे अशा वेळेस जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत किंवा जे प्लांट्स आहेत, ठीक आहे, हे काय करतात, तर ह्या अन ॲरोबिक रेस्पिरेशनची मदत घेत असतात किंवा अन ॲरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करत असतात. द सीड्स परफॉर्म अन ॲरोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल इज सबमर्ज अंडर द वॉटर ड्युरिंग द जर्मिनेशन. जर्मिनेशनच्या वेळेस जर जे सीड असेल आणि ते जर एखाद्या जमिनीखाली आहे, ठीक आहे, आणि वरतनं पाणी आहे, तर त्यावेळेस ते काय करते, तर अनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करू शकते. सिमिलरली अवर मसल सेल ऑल्सो परफॉर्म द अनारोबिक रेस्पिरेशन. जे आपले मसल आहे ते सुद्धा अनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात व्हाईल परफॉर्मिंग द एक्झरसाइज. ज्यावेळेस आपण एक्झरसाइज करतो त्यावेळेससुद्धा अशा प्रकारचं रेस्पिरेशन होत असते. ड्यू टू दिस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस इन अवर बॉडी. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये एनर्जी तयार होते. लॅक्टिक ॲसिड अक्युमुलेटेड ड्यू टू विच वी फील अ टायर्ड. आणि आपण बघितलं की ज्यावेळेस एनर्जी कमी निर्माण होते, एनर्जी कमी निर्माण कशामुळे होते, तर अन ॲरोबिक रेस्पिरेशनमुळे आपल्या शरीरामध्ये एनर्जी कमी निर्माण होते. आता ही एनर्जी कमी निर्माण होते त्याच्यामुळे काय होते, ह्या अन ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होते. काय तयार होते, लॅक्टिक ॲसिड. आणि लॅक्टिक ॲसिड तयार झाल्यामुळे आपल्याला
थकवा आल्यासारखं जाणवते। तर मित्रांनो, तर याच्यावर तेवढा महत्त्वाचा काही प्रश्न येणार नाही, पण तरी पण तुम्ही माहीत असू द्या। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो जे राहिलेला पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की एनर्जी फ्रॉम अ डिफरंट फूड कंपोनंट्स, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ ऑफ प्रोसेस, ठीक आहे। तर महत्त्वाचे पॉईंट बघायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, हा आपला चॅप्टर आहे तो संपून जाईल। महत्त्वाचं आपण बघितलेलं आहे, तुम्हाला कसा वाटला काय वाटला नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, ठीक आहे। आणि पुढचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येऊ, ठीक आहे, लवकरच अपलोड करू। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्स फॉर वॉचिंग। आणि ज्या अधिक व्हिडिओ पाहिजे असेल तर त्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। गुड बाय।